गगनबावडा तालुक्यातील जंगल क्षेत्रात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्याची चोरट्या शिकाऱ्यांनी धास्ती घेतली असून जंगल क्षेत्रातील शिकारीवर आळा बसला आहे. एरवी पाऊस पडला की जंगलामध्ये शिकार करण्यासाठी येणारे शिकारी या कॅमेऱ्यांमुळे धास्तावले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केलंय. पण केवळ कॅमेऱ्यांवर विसंबून चालणार नाही तर चोरट्या शिकारीला आळा घालण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी सतर्क असणंही महत्वाचं आहे. गगनबावडा तालुक्यात अजूनही जंगल क्षेत्र टिकून आहे. त्यामध्ये सांबर, ससा, भेकर, रानडुक्कर, गेळा, साळींदर असे विविध पशुपक्षी आढळतात. वन्यजीवांच्या शिकारीला कायद्यानं बंदी आहे, पण कोल्हापूरसह मुंबई, पुणे या भागातील काही मंडळी चोरून शिकार करतात. अजूनही अनेकांना वन्य प्राण्यांची शिकार करण्यात मोठा पराक्रम वाटतो. खोट्या प्रतिष्ठेपायी आणि रुबाब मारण्यासाठी चोरी छुपे शिकार होत असते. जंगली श्वापदांचे मांस, रक्त, चामडे, दात, नखे यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा भाव असल्यानं काही जण पैशाच्या लोभानं वन्यजीवांची शिकार करतात. गगनबावडा तालुक्यामध्ये आजवर अनेक वेळा असे शिकारी सापडलेत. बहुतांश वेळा डुक्कर, हरिण, ससा यांचं मांस खाण्यासाठी शिकार केली जाते. परंतु आता गगनबावडा वनहद्दीमध्ये जागोजागी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्याबद्दलचे सुमारे 100 फलक वनविभागानं जागोजागी लावलेत. परिणामी चोरट्या शिकारी लोकांवर चाप बसला असून वन्य प्राण्यांचं संरक्षण होऊ लागलंय. गगनबावडा तालुक्यात गगनबावडा वन विभागामार्फत विविध ठिकाणी जंगलामध्ये ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जंगलामध्ये कोणीही अवैध वृक्षतोड किंवा शिकारीसाठी अपप्रवेश करू नये. अपप्रवेश किंवा शिकार केल्यास गगनबावडा वन विभागामार्फत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.